नमस्कार, मी मयुरी फडतरे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक नजर या महत्त्वाच्या बातमीकडे. सातारा जिल्ह्यातील सर्वात जुना शासकीय दवाखाना गुरुवार पेठ येथे असून या ठिकाणी असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात जुनी वाहने भंगारात पडून आहेत. या वाहनांना वापराविना गंज लागलाय. ही शासकीय जागा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मालकीची आहे. येथे असलेली शासकीय निवासस्थाने जीर्ण झाली असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन ही वाहने हटवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी आणि नागरिकांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनं सिव्हिल हॉस्पिटल, ज्याला आपण जुना दवाखाना म्हणतो, 405 गुरुवार पेठ, ही जागा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मालकीची आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुनी भंगार वाहनं पडून आहेत. या ठिकाणी क्वार्टर्स आहेत, मात्र याच्याकडे पूर्णतः आरोग्य विभागाचं दुर्लक्ष केलं जात आहे. कर्मचारी ज्या पद्धतीने आज इथं राहत आहेत, आज आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरं फिरतात, माणसांचा वावर असतो. इथं जुन्या काही ज्या इमारती आहेत त्याच्या शौचालय म्हणून वापर केला जातो. आरोग्य विभागाने याच्याकडे वेळीच दुर्लक्ष केलं. या वाहनांचा निलाव काढून याचे योग्य विनिमय केला. कर्मचाऱ्यांचे निवासस्थान तसं याकडे जर लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा स्वच्छ भाग दिसेल. कारण 405 हे गुरुवार पेठ हे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आहे. कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावर, त्यांना चांगल्या वसाहती मिळतील यासाठी आरोग्य विभागाने जास्तीत जास्त लक्ष घालावं अशी मागणी आमच्या वतीने करण्यात येत आहे. जाण्यायेण्याचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. गेटला कुलूप पाहिजे. गेटला आम्हाला वॉचमॅन पाहिजे. मेन म्हणजे बायका संध्याकाळच्या आल्या गेल्या की रात्रीच्या लाईटी बंद असतात, त्यामुळे भीती वाटते. मुलं क्लासवरून आली की कुत्री त्यांच्या अंगावरती जातात. सातवी आठवीला मुलं आमची संध्याकाळच्या क्लासला जातात, तो कुत्री त्यांच्या अंगावरून धावली की पोरं घाबरून खाली पडतात, जखमा होतात. रस्त्यावरती पावसाळ्यात अजिबात चालायला येत नाही. इथं सिव्हिल सर्जन कोण आहे मला माहिती नाही आहे, पण ते सिव्हिल सर्जनची क्वार्टर्स आहे. आम्हाला लाईट बिल पण सिव्हिल सर्जनच्या नावानेच येते. मग आमच्या राहण्याची सोय त्यांनी करावी व्यवस्थित.